अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढत असल्याने व कोरोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्यातच आज पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी वर्ग हा अस्वस्थ व मोठ्या प्रमाणात नाराज होता। पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी वर्गांचे हातावरचे पोट असल्याने पंढरपूर शहरात लॉकडाऊन शिथिल करावे व काही निर्बंध ठेवावे अशी मागणी व्यवसायधारकांची होती। त्याच अनुषंगाने आज महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांनी व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नारायण बट्टळ यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कॉलवरून संपर्क साधून लॉकडाऊन शिथिल करावे व निर्बंध ठेवावे अशी मागणी केली होती। त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंढरपूर शहरातील लॉकडाऊन शिथिल केले जाईल अशी ग्वाही दिली अशी माहिती पंढरपूर शहराचे महाविकास आघाडीचे नेते श्रीकांत शिंदे, विरोधी पक्षनेते सुधीरजी धोत्रे, माजी नगरसेवक मोहम्मदजी वस्ताद, समाजसेवक संजयजी बंदपट्टे तसेच अनिलजी आबंगराव, संतोषजी पंडकर यांनी सोलापूर वाहिनी न्यूज चॅनलशी बोलताना दिली। व्हिडिओ जर्नलिस्ट साकीब बागवान, पंढरपूर। हॅलो, हां नमस्कार साहेब। हॅलो, हां नमस्कार साहेब, पंढरपूर बोलतोय मी, व्यापारी महासंघातर्फे। आमची रिक्वेस्ट अशी आहे, पंढरपूर हे भारतात फार मोठं तीर्थक्षेत्र आहे, इथं मंदिर चालू ठेवावं, लॉकडाऊन करू नये अशी व्यापाऱ्याची सगळ्याची विनंती आहे। दुकान बर चाल ठीक गुड बरोबर खरं खरं आमची रिक्वेस्ट की व्यापार चालू ठेवा ही विनंती आणि पंढरपूर क्षेत्राच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय।